प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण महात्मा गांधीजींचे जे शिक्षण विषयक विचार आहेत या शिक्षण विषयक विचारांची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। कारण शिक्षण हे मानवी जीवनाला वळण देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते। कारण शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला माणूस घडवता येतो आणि मानवी जीवनामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे। कारण जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या क्रांत्या झालेल्या आहेत या सर्व क्रांत्यांमागे परिवर्तनामागे शिक्षणाचा खूप मोठा वाटा आहे। म्हणून शिक्षण सारखी जी महत्त्वपूर्ण संकल्पना आहे या संकल्पने संदर्भात महात्मा गांधीजींचे जी विचार आहेत त्या विचारांची चर्चा जी आहे ती विचारांची चर्चा आज आपण करणार आहोत। माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राइब करावं, बेल आयकॉनचा जो बटन आहे तो बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नये, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। माझा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा। आता महात्मा गांधीजींनी जी शिक्षण पद्धती सांगितली आहे तिला त्यांनी नाव दिलं आहे मूलगामी शिक्षण पद्धती, किंवा काही लोक तिला वर्धा शिक्षण पद्धती या नावाने देखील ओळखतात। कारण मूलगामी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून महात्मा गांधी एक चांगला नागरिक किंवा एक चारित्र्य संपन्न नागरिक जो आहे तो चारित्र्य संपन्न नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतात। कारण शिक्षण हे व्यक्तीचं शरीर, बुद्धी आणि मन यांचं समतोल करणारं साधन आहे। पण सध्याची जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे महात्मा गांधी ज्या काळामध्ये वावरत होते त्या काळामध्ये महात्मा गांधीजींचं म्हणणं असं होतं की सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ती पुस्तकी विद्येला पोपटपंची विद्वान निर्माण करणारी आहे। म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये पुस्तकी विज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला महत्व आहे। आजही तीच परिस्थिती आहे, फारसा फरक पडलेला नाही। म्हणजे शिक्षण देणं म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करायला लावणं, त्याच्या आधारावर परीक्षा घेणं आणि परीक्षेमध्ये जे ज्यांना जास्त गुण मिळतील ते हुशार किंवा त्यांच्याकडे कौशल्य आहेत असं मानणं। पण ही जी पुस्तकी विद्या आहे किंवा पोटपंची विद्वान निर्माण करणारी जी शिक्षण पद्धती आहे तिला गांधीजींनी विरोध केला। कारण सध्याची जी वर्गामध्ये दिली जाणारी जी शिक्षण पद्धती आहे, कारण सध्याची शिक्षण पद्धती ही वर्ग अध्यापनावर भर देते, ती बंदिस्त शिक्षण पद्धती आहे। या शिक्षण पद्धतीमध्ये पुस्तकाबाहेरचं जे ज्ञान आहे या पुस्तकाबाहेरच्या ज्ञानाला वर्ज्य समजलं जातं। म्हणजे जे वर्गात शिकवलं जातं, जे पुस्तकात असतं तेच खरं नॉलेज आहे, बाकीचं जे नॉलेज आहे त्या बाकीच्या नॉलेजला ही शिक्षण पद्धती महत्व देत नाही। पुस्तकाच्या द्वारे ज्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेत चांगले उत्तरे लिहिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची गणना बुद्धिवान म्हणून केली जाते। म्हणजे परीक्षेतला यश गुणांच्या आधारावर मोजण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीतून कागदी विद्वान निवडतात आणि अशी कागदी विद्वान घडवणारी शिक्षण पद्धती जी आहे ती शिक्षण पद्धतीला गांधीजी विरोध करतात। म्हणून गांधीजींनी समाज व्यवस्थेमध्ये व्यापक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नई तालीम किंवा मूल्योद्योग शिक्षण पद्धती जी आहे त्या मूल्योद्योग शिक्षण पद्धतीची संकल्पना गांधीजींनी मांडलेली आहे। कारण गांधीजींनी आपल्या आयुष्यामध्ये जे वेगवेगळ्या रचनात्मक कार्यक्रम मांडले या रचनात्मक कार्यक्रमांना एक व्यावहारिक स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी मूलगामी शिक्षण पद्धती जी आहे त्या शिक्षण पद्धतीचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार केलेला दिसून येतो। मूलगामी शिक्षण पद्धतीचं सूत्र काय आहे
तर मूलगामी शिक्षण पद्धतीचं अत्यंत सोपं सूत्र आहे, जीवनासाठी शिक्षण आणि जीवनाद्वारे शिक्षण, या मूलभूत तत्वांवर मूलगामी शिक्षण पद्धती आधारलेली आहे। म्हणजे शिक्षण कशासाठी दिलं जाईल, तर जीवन सुंदर करण्यासाठी। शिक्षण कशासाठी दिलं जाईल की आपलं जीवन कसं सर्वोत्कृष्ट करता येईल याच्यासाठी दिलं जाईल, आणि कशाद्वारे दिलं जाईल, तर जीवनामध्ये जे अनुभव येतात या अनुभवाद्वारे शिक्षण दिलं जाईल। म्हणजे मूलगामी शिक्षण पद्धती ही मानवी जीवनावर आधारलेली शिक्षण पद्धती आहे, आणि या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्राच्या गरजा भागवणाऱ्या शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या शिक्षणाला ते महत्व देतात। म्हणजे शिक्षणाचा संबंध निरोड रोजगाराशी जोडत नाही, कारण शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी झाले पाहिजे, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे। म्हणून महात्मा गांधीजींची जी मूलगामी शिक्षण पद्धती आहे, ही मूलगामी शिक्षण पद्धती विद्यार्थी जे आहे त्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला। गांधी असं मानतात की शिक्षण हे फक्त विशिष्ट व्यक्तीसाठी उपयोगी असता कामा नये, तर ते समाजासाठी उपयोगी असलं पाहिजे। शिक्षणाचा उद्देश फक्त पदव्या देणं हा नसावा, कारण आधुनिक काळामध्ये महाविद्यालय विद्यापीठ जे काय पदव्या देणारे कारखाने बनले आहेत, तर शिक्षण म्हणजे निवड, शिक्षणाचे जे केंद्र आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत विद्यापीठ आहेत, तर या केंद्रामधून काहीतरी रचनात्मक कार्य घडलं पाहिजे, समाज उपयोगी निर्माण झालं पाहिजे। निवड पदव्या देणं हा शिक्षणाचा उद्देश असता कामा नये। म्हणून गांधीजींचं म्हणणं असं होतं की काम करता करता शिक्षण घेता यावं, म्हणजे व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी वेळ काळाचं बंधन नसावं, काम करता करता देखील विद्यार्थीला शिक्षण घेता यावं, या उद्देशाने त्यांनी शिक्षणात शारीरिक श्रमाला त्यांनी महत्व दिलं। कारण आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक श्रमाला कुचेष्टेने पाहिलं जातं, शारीरिक श्रमाला कमी महत्व दिलं जातं, पण गांधीजींनी मूलगामी शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक श्रमाला महत्व दिलंय। तसंच मूलगामी शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना जीवन जगता जगता शिक्षण देण्याच्या उद्देशाने बागकाम, सुतारकाम, स्वयंपाककामात मदत इत्यादी पद्धतींच्या विषयाचा समावेश केलेला आहे। म्हणजे हे जे विषय सांगितले आहेत, मूलगामी शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य काय की मूलगामी शिक्षण पद्धती निवड वर्ग अध्यापन जे आहे ते वर्ग अध्यापनाशी जोडलेली नाही, तर मूलगामी शिक्षण पद्धती वर्ग अध्यापनासोबत निसर्गाच्या सानिध्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिकावं याच्यावर भर देणारी शिक्षण पद्धती आहे। आणि मूलगामी शिक्षण पद्धती विशिष्ट शाळेला वर्गाला किंवा विद्यापीठाला शिक्षणाचं केंद्र मानत नाही, तर संपूर्ण समाज हा शिक्षणाचं केंद्र आहे, आणि विद्यार्थ्यांना जे आलेले स्व अनुभव आहेत त्यांना जीवन जगता जगता जे स्व अनुभव आहेत त्या स्व अनुभवाच्या आधारावर त्यांना शिक्षण जे आहे ते शिक्षण घ्यायचं आहे। म्हणून गांधीजी शिक्षण आणि उद्योग या दोघांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यावर भर देतात, कारण शिक्षणाचं उद्योगाशी नातं जोडलं पाहिजे। म्हणून शिक्षण घेत असताना उद्योगाचं प्रशिक्षण मुलांना कसं मिळेल याच्यावर मूल उद्योग शिक्षण पद्धती भर देत होती। म्हणून मूल उद्योग शिक्षण पद्धतीमध्ये गणित, निसर्ग परिचय, संगीत कला, चित्रकला किंवा व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षणाचा समावेश जो आहे तो समावेश गांधीजींनी केलाय। आणि मूल उद्योग शिक्षण पद्धतीचं आणखी काय वैशिष्ट्य आहे की मूल उद्योग पद्धती ही विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक विकासाला महत्व देत नाही, मूल उद्योग शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासोबत मानसिक विकासाला देखील महत्व देते। म्हणजे निवड त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, शारीरिक विकास झाला पाहिजे असं नाही, तर मानसिक विकास देखील झालेला आहे। म्हणून मूल उद्योग शिक्षण पद्धती ही मानसिक विकासाला महत्व देणारी असल्या कारणाने ही शिक्षण पद्धती समाजामध्ये परिवर्तनकारी क्रांतिकारी शिक्षण पद्धती असेल असा विश्वास जो आहे तो असा विश्वास महात्मा गांधीजी यांनी व्यक्त जो आहे तो व्यक्त त्यांनी केलेला आहे। म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मूल उद्योग शिक्षण पद्धती जी आहे हे शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचा निसर्गाशी आणि जीवनाशी
सुसंवाद असला पाहिजे. शिक्षण हे जीवनापासून आणि निसर्गापासून तुटलेलं नसावं तर त्यांच्याशी जुळलेलं असावं. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की जीवनाच्या प्रश्नाला जे भिडते ते खरे शिक्षण. खरं शिक्षण कोणतं? कि जी शिक्षण जीवनाच्या प्रश्नाला भिडतं. म्हणून महात्मा गांधीजींनी कृषी व्यवस्थेला मूलभूत शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. कारण भारतामध्ये जवळपास 80% लोक कृषी व्यवसायाशी जोडलेले आहेत. म्हणून कृषी व्यवसायातले जे प्रश्न असतील, जे अनुभव असतील, त्यांचा देखील शिक्षणाशी कोरिलेशन झाला पाहिजे. म्हणून जीवनाशी निगडीत असलेलं, जीवनाला जोडणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न गांधीजींनी केलेला आहे. म्हणून महात्मा गांधीजींनी विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम मूलगामी शिक्षणामध्ये केलेला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षणामध्ये सतत प्रयोग केले पाहिजे. शिक्षण म्हणजे प्रयोग करण्याची जागा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सातत्याने प्रयोग झाले पाहिजे. म्हणून नई तालीम ही जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य आणि सहकार ही जी महत्वाची मानवी मूल्य आहेत, या मानवी मूल्याचा पाया घालण्याचं काम जे आहे, त्या पाया घालण्याचं काम हा नवगामी शिक्षण पद्धती जी आहे, त्या नवगामी मूलगामी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून घालण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला आहे. शिक्षणाला जीवनाची जोड देण्यासाठी महात्मा गांधीजींनी ग्रामीण कुटीर उद्योग आणि हस्त उद्योगाचे शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून व्यावसायिक किंवा उद्योजक होण्यासाठी जे आवश्यक कौशल्य आहेत ती कौशल्य शाळेतच निर्माण होती. कारण शिक्षणाचा उद्देश रोजगार मिळवणे नव्हे, तर शिक्षणाचा उद्देश आहे रोजगार निर्माण करणारी केंद्र निर्माण करावी. जर शिक्षणामध्ये वेगवेगळ्या उद्योगांचं किंवा व्यावसायिकतेचं आवश्यक कौशल्य जर शिक्षणाच्या माध्यमातून शिकवली गेली, तर उद्योजक होण्यासाठी, व्यावसायिक होण्यासाठी जी आवश्यक कौशल्य असतील त्यांचा विकास जो आहे तो त्यांचा विकास शाळेतच होईल. म्हणून महात्मा गांधीजींनी शिक्षणाचं जे माध्यम आहे ते माध्यम मातृभाषा असण्यावर भर दिला. कारण मातृभाषेमधून विषयाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने आकलन जे आहे ते आकलन होऊ शकतं. कारण मातृभाषेशिवाय अन्य भाषेतून जर आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने त्या विषयाचं आकलन जे आहे ते आकलन होणार नाही. म्हणून महात्मा गांधीजींचं म्हणणं असं होतं की शाळेचे जे अभ्यासक्रमाची जी पुस्तकं असतील त्यांचा संबंध रोजच्या जीवनाशी असलेल्या घटनांशी आला पाहिजे. जर पुस्तकांमधल्या दिलेल्या गोष्टी रोजच्या जीवनाशी जुळणाऱ्या नसतील तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण होणार नाही. म्हणून पुस्तकांची रचना व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असली पाहिजे. म्हणून बोजड पुस्तकं जी बोजड भाषेमध्ये लिहिली जातात, अतिशास्त्रीय भाषेमध्ये लिहिली जातात, त्यांना गांधीजींनी विरोध केला आहे. कारण बोजड पुस्तकांमुळे शिक्षणाबद्दल गोडी निर्माण होण्याऐवजी नावड निर्माण होईल आणि अशी मुलं शिक्षणापासून दूर जातील. म्हणून शिक्षण आणि ती पुस्तकं जी आहेत ती जीवनाशी जोडली पाहिजे. म्हणून गांधीजींनी जसं बोजड पुस्तकांना विरोध केला तसा बोजड भाषेला देखील विरोध केला. कारण महात्मा गांधीजींचं म्हणणं होतं की शिक्षण हे मातृभाषेतून दिलं गेलं पाहिजे. शिक्षण हे मातृभाषेतून आलं पाहिजे कारण मातृभाषेतून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आकलन होतं. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जे शिक्षण आहे ते मातृभाषेमधून दिलं जायला पाहिजे. शिक्षणावर कोणत्याही प्रकारचा पाठांतर जो आहे तो पाठांतरावर भर देता कामा नये. गोका आणि ओका ही जी पाठांतरावर भर देणारे शिक्षण पद्धतीचं जे घोषवाक्य आहे हे नव भारताच्या निर्मितीसाठी उपयुक्त नाही. म्हणून स्वातंत्र्य उत्तर काळातील नव भारताची उभारणी करण्यासाठी नई तालीम सारखी क्रांतिकारी आणि परिवर्तनकारी शिक्षण पद्धती जी आहे ती शिक्षण पद्धती आणण्याचा आग्रह महात्मा गांधीजींनी धरलेला आहे. तर अशा पद्धतीने महात्मा गांधीजींनी जी मूल उद्योग शिक्षण पद्धती जी आहे या मूल उद्योग शिक्षण पद्धतीचे जे मूल उद्योग शिक्षण पद्धती जी आहे या मूल उद्योग शिक्षण पद्धतीमध्ये
कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे किंवा मनोउद्योग शिक्षण पद्धती कशी महत्वपूर्ण आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला दिसून येतो.